आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळीत पाणी प्रश्न पेटला, इचलकरंजीला एक थेंबही पाणी देणार नाही, वारणाकाठचा ठाम निर्धार, दानोळी बंदची हाक. दानोळीत वारणा पाणी प्रश्न चांगलाच पेटला असून इचलकरंजीला एक थेंबही पाणी देणार नाही असा ठाम निर्धार करत वारणाकाठची जनता रस्त्यावर उतरली आहे. वारणा पाणी प्रश्नानं आता उग्र रूप धारण केलं आहे. इचलकरंजीला पाण्याचा एक थेंबही देणार नाही असा निर्धार करत आज सकाळीच वारणेच्या दोन्ही काठावरची जनता रस्त्यावर आली. मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले. परिस्थितीचं गांभीर्य पाहून पोलीस फौजफाटाही सकाळीच दाखल झाला, मात्र नागरिकांनी विरोध केल्याने माघारी फिरला, त्यामुळे दानोळीत आज अघोषित बंद होता. वारणाकाठचे नागरिक अत्यंत संतप्त होते. तापलेल्या जनतेने गावात येणाऱ्या सर्वच रस्त्यावर टायर पेटवून रस्ता अडवला होता. मोठी दगडफेकही करण्यात आली होती. ज्यादा कुमक मागवून पुन्हा पोलिसांनी अग्निशामक दलाच्या गाडीने या आगी विझवून टायर आणि दगड बाजूला करत दानोळीत एंट्री केली. यावेळी वारणा बचत कृती समितीने एक थेंबही पाणी देणार नसल्याचा नारा धरला होता. छत्रपती शिवाजी चौकात अनेकांची भाषणे झाली, यात कोणत्याही प्रकारे पाणी देणार नाही असा इशारा नागरिकांनी केला. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. वारणा बचावचे पदाधिकारी प्रशासन यांच्यात चर्चा झाली, मात्र प्रशासनाकडून वरिष्ठांची चर्चा करून सांगतो असे सांगण्यात आले. अद्याप या विषयाची छत्रपती शिवाजी चौकात चर्चा सुरू आहे. या विरोधकासाठी भागातील सर्वच पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. वर्षापूर्वी त्याला जवळजवळ 16 महिन्याची मुदत होती, त्यापैकी 14 महिने पूर्ण झालेले आहेत. फक्त 2 महिनेच हे काम पूर्ण होण्याचा कालावधी म्हणजे शिल्लक राहिलेला आहे, आणि ह्या 2 महिने 12 महिने 14 महिने आम्ही हे काम या ठिकाणी होऊ दिलेलं नाही. महत्वाचा मुद्दा असा आहे की जी जमीन या ठिकाणी अधिग्रहित केली त्या जमिनीची मोजणी झालेली नाही. ती जमीन कुठं आहे हे इचलकरंजी नगरपालिकेला माहीत नाही. ही जमीन आमच्या दानोळीच्या पाणी पुरवठ्यासाठी म्हणून त्या ठिकाणी अधिग्रहित आम्ही अगोदरच केलेली आहे, आणि त्या पाटलाने ती जमीन आम्हाला दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरं एक त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची स्कीम आहे, त्या स्कीमला सुद्धा याच जमिनीतून ती जमीन त्या ठिकाणी त्यांनी देऊ केलेली आहे. या जमिनीची मोजणी नाही, दगड नाही, जायाला वाट नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचं कॉन्ट्रॅक्टर दिलं जात आहे. प्रशासन या ठिकाणी कुणाच्या तरी दबावाखाली या ठिकाणी येऊन आमच्या हक्काचं पाणी चोरण्याचा जो प्रयत्न यांनी चालवलेला आहे तो कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हाणून पाडणार नाही. कुणीही शंका ठेवायची नाही. ठीक आहे, वा पंचगंगा उशाला आणि कोरड घशाला. अरे तुम्ही तुमची पंचगंगा प्रदूषित करा, प्रदूषित केलेली आहे, घाण केलेली आहे, आणि आमच्याकडे आम्ही जे प्रदूषण मुक्त आमची वारणा नदी ठेवलेली आहे ते जे शेतीचं पाणी आहे ते उद्या आम्हाला अपुर पडणार आहे, आणि म्हणून आमचा या ठिकाणी लढा चालू आहे. संघर्ष भीष्म प्रतिज्ञा आपण केलेलीच आहे, त्याबद्दल तीळ मात्र शंका नाही. आज या दानोळी नगरीमध्ये पूर्णपणे ही स्कीम जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत दानोळी गाव बेमुदत बंद ठेवण्यात आले. आजच या ठिकाणी स्वयंघोषित अशा पद्धतीची पिण्याचं पाणी असू दे, शेतीचं पाणी असू दे, त्याला कपात्र शिबिर. आज आपण सर्वजण या ठिकाणी जे राहिलेलं आहात रणरंत होऊन आणि खाली पायामध्ये चटके बसत आहे, पायाला फोड आलेले आहे. ते जे पीक आहे 40 अंशाच्या पुढे सेल्सिअस अंशाच्या पुढे गेल्यानंतर जर त्या पिकाला पाणी मिळणार नाही तर तुम्हाला सांगतो ते पीक करपून जातं, मरून जातं. माणूस सुद्धा 45 अंशाच्या पुढे गेल्यानंतर उष्माघाताने मरतो अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आज आमच्या या परिस्थितीमध्ये संपूर्ण वारण्याच्या उजव्या आणि डाव्या
काठावरील पिकं जर बघितली तर ती सोकायला लागलेली आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही अत्यंत उदार मनानं ज्या वेळेला लातूरला पाणी दिलं, त्या लातूरला पाणी फक्त रेल्वेनं गेलं, एक टीएमसी गेलं नाही, रेल्वेनं जाणार आहे किती पाणी. पण लातूरवासियांचं तहानलेलं त्यांचं जे मुख आहे त्यांच्या तोंडामध्ये पाणी घालण्याचं काम आम्ही आमची शेती वाळून पिकं वाळून केलेलं आहे. आणि त्यावेळेला आम्ही कोणत्याही पद्धतीचं आंदोलन केलेलं नाही. स्वतःच्या या पाण्याचा अधिकार गमावलेला आहे, त्यांनी ठराव केलेला आहे. आमच्याकडे त्याची कागदपत्र आहे की आम्हाला या वागण्याच्या या प्रकल्पामध्ये सामील व्हायचं नाही. एकही योगदान या इचलकरंजी वाड्याचं या ठिकाणी नाही. आमच्या जमिनी गेल्या, ज्या जमिनी या ठिकाणी धरणग्रस्तांच्या पाण्याखाली गेल्या त्या 27 वाड्या वस्त्यांना आता पाणी नाही आहे. धाय मोकळून ती माणसं त्या ठिकाणावर येऊन इथं राहिलेली आहेत. का त्यांना आजपर्यंत पाणी दिलं गेलं नाही? त्यांची तुम्हाला सांगतो या ठिकाणी रंगांच्या वाळ कशी होरप होते, त्यांची बायका मुलं कशा पद्धतीने हिरे पडून मरत आहेत, याच्याकडे या शासनाचं लक्ष नाही आहे. का म्हणून तुम्ही आमच्या पाठीमध्ये अशा पद्धतीचं तुम्हाला सांगतो धाकड रपाशा दाखवून गरपशाहीत भरून हे पाणी नेण्याचा घाट घातलेला आहे. कृष्णेचं पाणी तुम्हाला त्या ठिकाणी मिळतंय. 15 वर्षामध्ये या कृष्णेच्या पाण्याला गळती लागली, याचा अर्थ काय? काय समजायचं आम्ही? आमच्या भावना तीव्र आहे. काही असलं तरी पाण्यासारखा दान धर्म दुसरा नाही आहे. परंतु पुराला पाणी पाजायचं तू झाला खरोखरच गरज आहे. झाला पाणी सगळे मुताचं पाणी, त्यांच्या मुताचं पाणी जो तालुक्यातील मंडळी पिता आहे आणि त्यांना कॅन्सरग्रस्त झालेले आहेत, हे रोगाने त्रस्त झालेले आहेत. परवाच उल्हास पाटलांनी त्या ठिकाणी शिबिर घेतलं आणि तुम्हाला सांगतो अनेक कॅन्सरग्रस्तांच्या त्यातील उपचार गोपर शासनामार्फत करविले. कालच या ठिकाणी आमची सभा झाली. आज एनडी पाटलांची या ठिकाणी सभा आहे. थोर अशा पद्धतीचा स्वातंत्र्य सेनानी, थोर अशा पद्धतीचा शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा एनडी पाटील भव्य विभूती आहे, त्यांचा आम्हाला या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा. या महानकर न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजेसह ऋषिकेश बावचे.